शिंदे फडणवीस सरकार अस्थिर नाही, हे सरकार पडणार नाही असा मोठा दावा विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केलाय। तर 16 आमदार अपात्र ठरल्यास सरकार पडणार असं वक्तव्य विधान परिषदेमधील विरोधी पक्षनेते आणि ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केलेलं आहे। दोन विरोधी पक्षनेत्यांच्या अशी वेगवेगळी वक्तव्य केलेली असतानाच अजित पवार यांचा अंदाज चुकणार, सरकार पडणार असं भाकीत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केलंय। त्यामुळे राज्यामध्ये काही राजकीय घडामोडी सुरू असल्याची सध्या चर्चा सुरू आहे। कारण नसताना अशाच वावड्या उठवण्याचं काम चाललंय ते असं ते 16 डिस्क्वालिफाई झालं तरी माझा स्वतःचा जो अभ्यास आहे, मला जे थोडं बहुत ज्ञान आहे ते सगळं पाहिल्यानंतर त्यांच्याकडे असणारी आमदारांची संख्या ही 149 राहते आणि 16 कमी झाल्यावर 288 16 गेले की राहिले 272। 272 मेजॉरिटी किती राहते आता मग आपणच ठरवा काय ते नाही, ही वस्तुस्थिती आहे ना। आपण मी का माझं स्वतःचं मत आहे, वस्तुस्थिती आपण मान्य केली पाहिजे। मला असं वाटतं 16 आमदार जर अपात्र ठरले तर सरकार पडेल असं माझं स्पष्ट मत आहे। तुमचं काय गणित आहे? गणित आता तुमच्या समोर कशाला सांगायचं, 16 आमदार अपात्र ठरले तर हे सरकार पडेल एवढंच सांगतो। राजूदादा स्पष्टपणे सांगितलंय की हे सरकार काय पडू शकत नाही, आकडा त्यांच्याकडे असं कुठं सांगितलं मला माहिती नाही, कशाच्या आधारावर सांगितलं हे माहिती नाही आणि सांगितलं का नाही हे माहीत नाही। आमच्या समोर बोललो आपण, मला वाटतं त्यांचा अंदाज चुकणार आहे, लवकरच पडणार आहे सरकार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।